आव्हानी प्रकाशन करताना बरेचसे आव्हान येतात. जसं आता सरांनी बरंचसं विश्लेषण केलेलं आहे, त्यात आता काही विश्लेषण करण्यासारखं राहिलं नाहीये. कारण की पुस्तक प्रकाशन करणं म्हणजे फारच एक न्यू बेबीला आपण जन्म देतो त्याप्रमाणेच असते. साधारण जे 9 महिने कसे जातात ते त्यांचा त्यांना माहिती असते. तर GTP ऑपरेटिंग हे सर्वांना मॅनेज करून सर्वांना घेऊन चालावं लागतं. आणि जेव्हा जे पुस्तक लिहितात त्यांना तर असं अपेक्षित असते की बस आपण पुस्तक टाकलेत की आपल्याला एक साधारण 15-20 दिवसामध्ये पुस्तक मिळालं पाहिजे. पण ती बाब ते समजत नाही. पण सरांनी फार सुंदर विश्लेषण केलेलं आहे की ते पुस्तक कसं निर्मिती होते, त्यामागे किती परिश्रम असते. GTP ऑपरेटर, कम्प्युटर आपलं कम्पोजिंग पासनं तर ते प्लेट मेकिंग पासनं तर फॉर्म कसं छापायचे, बाइंडिंग कुठल्या टाईपमध्ये करायचं हे सुद्धा सरांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. ते सर्व फारच म्हणजे साधारण किती एक पुस्तकाला आपण निर्मिती करतो ती निर्मितीसाठी किती परिश्रम घ्यायला लागते सरांना माहिती आहे. हे आहे त्यांच्या बोलण्यावर मला फार समजलेलं आहे. पण ते एक लेखक नाही समजू शकत. बस त्यांना ते 15-20 दिवस गेले की फोन करणं सुरू करतात, सर झालं नाही का, सर झालं नाही का. हो, ते प्रूफ रेटिंग आहे सर, प्रूफ तपासण्यावाले तपासून दिलं की नाही आहे ते दोनदा तपासावं लागते, दोनदा प्रूफ रेटिंग करावं लागते, नंतर ते फायनल होते, ट्रेसिंग काढावं लागतात. किंवा आता डायरेक्ट प्लेट कंपोज होते ते सिस्टम आलेली आहे. जसं आपण आता पुस्तक प्रकाशनानंतर कसं असते की आपण पुस्तक स्वतः प्रकाश पुस्तक विजावून स्टॉल आपण लावू नाही शकत. पण आपल्यापासून जे विचार छोटे छोटे विक्रेते असतात ज्याच्यावर उदाहरनिर्माण जे करतात ते पुस्तकं घेऊन जातात, त्यांना बरीचशी अडचणी येते. ते येऊन आम्हाला कंप्लेंट करतात किंवा काय कंप्लेंट येते, त्या माध्यमातून मी ते त्यांची योतोगाथा सांगायची इच्छितो. ते विक्रेते जातात कुठल्या स्टॉल कुठे जागे जातात, फार ग्रामीण लेवलवर पर्यंत ते पुस्तकं साहित्य संमेलनामध्ये किंवा धम्म परिषदेमध्ये जातात. ते ती त्यांची राहण्याची व्यवस्था नाही राहत, टेबलांची व्यवस्था नाही राहत, बरीचशी त्यांना अडचणी येतात. वाटेत जाताना हायवेवर पोलीसवाले असतात, जे ऑटोवाले असतात ते कसे त्रास देतात, ते सर्व काही ते सांगतात. हे सर्व अडचणी त्यांना येतात आणि या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह होतो हे बरेचसे विक्रेते सांगतात. परंतु कसं असते, आता आपल्याला प्रकाशनाचे काम खूप झालेलं, आपण प्रकाशनाचे पुस्तकं खूप प्रकाशित केलेले आहोत. पण मला असं वाटतं की आपण बहुजन समाजांचे किंवा आंबेडकरी साहित्य सर्व मिळून सने आपल्याला एक जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे घडवतात त्यामध्ये कदाचितच आम्हाला स्टॉल लावण्याची मुभा मिळते. हे आपण स्टॉल बुकिंग पण केलं तर ती हे नाही म्हणत, जे आपल्याला स्टॉलची अपेक्षा असते ते कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला फेकलं जाते. हे मला 2-3 अनुभवलेलं आहे. मी 2-3 स्टॉल बुक केलेलं आहे पण आपल्या स्टॉलला ते कसं तरी एक थर्ड लाईनला कुठेतरी मॅनेज करून घेतात. तर मी तेव्हापासून ते बंद केलं स्टॉल लावणं. पण मला असं वाटतं की आपण सर्व विक्रेते आणि प्रकाशनांना मिळून सण एक नॅशनल लेवलवर आपण एक संघटना बनवली पाहिजे की जे महाराष्ट्र शासनासोबत त्यांनी चर्चा करून ते प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजेत, तेव्हाच ते प्रश्न सॉल्व्ह होतात. कारण आपल्या प्रकाशनातर्फे आपण स्टॉल घेतो पण आपल्यापेक्षा जे मोठे मोठे स्टॉल आहेत ते 4-4, 5-5, 10-10 घेतात. तर मग त्यांना ते फर्स्ट प्रिफरन्स मिळते. पण आपण जे संघटना बनवू, आपण जे लेवलवर काम करू इच्छितो ते काम म्हणत आहे की सरान ते त्या लेवल सोबत आपण बार्गनिंग करून त्यांनी आपल्या बहुजन समाजाचे स्टॉल एक चांगल्या तरी जागेवर द्यावं असं मला अपेक्षित आहे. तर मला आता आमचे जे प्लॅनिंग चालू आहे की महाराष्ट्र शासनासोबत जे आपले सचिवालय आहेत मार्ग काढता येईल आपल्याला. सरांनी जे सांगितलं की आम्ही आमचे पर्याय उभे केले पाहिजेत, आमचे साहित्य संमेलन किंवा आमचे कार्यक्रम आम्ही ठरवले पाहिजे, आम्ही आपले स्टॉल लावून हे केलं पाहिजे. मी त्याच्या पलीकडे विचार करतो हा असा विषय की आता बजेट जेव्हा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सारखी प्रकाशित करते किंवा बजेट मानते त्यात आमचा हिस्सा असते, तो आम्ही हिस्सा का ना मागव हा एक मुद्दा आहे. पहिला आमचे आम्ही साहित्य संमेलन आमचे आमचे कार्यक्रम करूया, पण बजेट आपण जेव्हा वाचतो किंवा बजेटच्या माध्यमातून आमच्यासाठी जो पैसा सांस्कृतिक माध्यमातून पैसा सँक्शन होतो तो सँक्शनचा पैसा आमचा आहे ना, आमच्या टॅक्सच्या माध्यमातून निर्मिती झालेला पैसा असते ना, मग तो आमचा नाही का. मग आम्ही बहुजन संघ जसं त्यांनी साहित्य संमेलन निर्मित तसं आम्ही बहुजन साहित्य संमेलनाची निर्मिती का नाही करू, आम्ही नॅशनल लेवलवर का नाही तो आमचा वाटा मागूया. मी हे म्हणत आहे की आम्ही नॅशनल लेवलवर संघटना बनवून आमच्या त्यांच्या त्या संघटनेच्या माध्यमातून त्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्हाला आमचाच फंड मिळणार आहे ना, आमचेच टॅक्समधून पैसे गेलेले आहेत. हे मला म्हणायचं आहे की आम्ही नवीन निर्मिती करूया,
ते तर करूया, पुराने माध्यमातून जे सोर्स आहेत ते होतच आहेत. आपण नॅशनल लेवलवर बहुजन प्रकाशनाची संमेलनाची आपण जी व्यवस्था करू त्याच्या माध्यमातून आपण निगोशिएट करू शकतो महाराष्ट्र शासनासोबत. अहो प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक तालुका लेवलवर आपण आपले बहुजन संघटनाचे स्टॉल आपण मांगू शकतो. हे सुद्धा या संघटने साहित्य संमेलनातून किंवा संघटनेच्या माध्यमातून ताकद निर्माण होऊ शकते. ते का नाही करू शकतो सर? मी सर्व नवीन जे लेखक आणि लिहिणाऱ्यांना सर्वांचं स्वागत करतो आहे की त्यांनी नक्कीच लिहाय. आपण लिहितो तर ती लिखाण जे आहे हजारो लोकांपर्यंत जाते. तुमची जी मनातली जे पण बोलायची जी हे आहे शक्ती ते लोकांपर्यंत जाते. मग त्यांनी नक्कीच लिहिलं पाहिजे. आणि एक पुस्तक जे आहे एका घरी जाते पण एका घरी वाचण्याशिवाय ते पाच लोक वाचतात. मग तुम्ही विचार करा की हजारो लोकांपर्यंत ते संदेश जाते. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो, त्यांना विनंती करतो की ते नक्कीच पुस्तक रूपेमध्ये छापा, छोट्या पुस्तकीत रूपे छापापर्यंत नक्की ते पुस्तक छापावे आणि लोकांपर्यंत ते वितरण होऊ द्या. लोकांपर्यंत गेलं पाहिजे जेणेकरून तुमची जे पण मनातली भडास आहे ते त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल. हेच मला विनंती आहे. MNT न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें, लाइक और फॉलो करना ना भूले. साथ ही बेल आइकॉन दबाकर जनजागृति की मुहिम में जुड़े रहें.